नमस्कार, मी डॉक्टर पी आर हवालदार, वैद्यकीय अधिकारी खिवसरा पाटील रुग्णालय. 6 वर्षांपासून मी इथे कार्यरत आहे. आपल्याला 0 ते प्रामुख्याने 5 ते 6 वर्ष वयोगट व पुढेही 7 वर्ष 10 वर्ष वयोगटापर्यंतच्या लहान बालकांना, ज्यांचं नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम अंतर्गत राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांअंतर्गत कोविड ह्या विषाणू संसर्गामुळे मागील 1-1.5 वर्षामध्ये जो खंड पडलेला आहे, ह्या कारणास्तव आपले जे माननीय डॉक्टर पवन साळवे सर व टांगे मॅडम आहेत, ह्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आपण एक विशेष लसीकरण मोहीम राबवणार आहोत, ज्याच्या अंतर्गत आपण एक पथक नेमणार आहोत. त्या पथकमध्ये प्रामुख्याने ANM सिस्टर असणार आहेत, आपल्या आशा वर्कर असणार आहेत, अंगणवाडी सेविका असणार आहेत, वैद्यकीय अधिकारी असणार आहेत. व आम्ही हे जे पथक आहेत, त्यांचं योग्य नियोजन करून लहान मुलांचं 0 ते 5 ते 6 वर्ष वयोगट ह्या मुलांचं लाईन लिस्टिंग, ड्यू लिस्टिंग करून त्या मुलांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्या घराच्या जवळ जाऊन आम्ही त्यांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत लसीचा लाभ देणार आहोत. तर माझी अशी विनंती आहे सर्व पालकांना की त्यांनी आपल्या पाल्यांना ठरवलेल्या दिवशी व ठरवलेल्या ठिकाणी मुलांना घेऊन जावं व कोविडची तिसरी लाट जी आपल्याला साधारण सप्टेंबर महिन्याच्या पुढे आपल्याला अनुभवायची आहे, त्याच्या आधी आपल्या सर्व लहान मुलांना साधारण 80%पर्यंत तरी आपण आपल्या लोकसंख्येचं लसीकरण करून घेणं आपण अपेक्षित आहे. जेणेकरून जी कोविडची तिसरी लाटेमध्ये लहान मुलांना जास्त प्रादुर्भाव होणार आहे, तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात आपण त्यांना संरक्षण देऊ शकू, हा आपला एक प्रयत्न राहणार आहे. 0 ते 1 वर्ष वयोगटामध्ये रोटा व्हायरस हा जो विषाणू आहे, ह्याच्यामुळे प्रामुख्याने लहान बाळांमध्ये अतिसार होणे व जर त्या अतिसाराला योग्य वेळेत उपचार नाही मिळाला तर ती मुलं दगावण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे. तर हे जे बालमृत्यूचं प्रमाण आहे, जे रोटा व्हायरसमुळे अतिसारामुळे होतं, तर हे आपण 100% रोखू शकतो. रोटा व्हायरस ही जी लस आहे, ही तोंडावाटे ओरली आपण देतो साधारण 1.5 महिना, 2.5 महिना व 3.5 महिना ह्या अंतराने आपण बालकांना देतो व बालकांना ह्या आजारापासून आपण पूर्णपणे 100% संरक्षण देऊ शकतो. तो रोटा व्हायरस ही लस देऊन आपण आपल्या मुलांना सुरक्षित ठेवावे अशी मी आपल्याला विनंती करते. धन्यवाद.